नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत। दसरा मेळाव्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला शिंदे गटातले सगळे मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकारी यांची बैठक होणार आहे। दसरा मेळावा नेमका कुठे आणि कसा करायचा यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल। दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही पालिकेकडे अर्ज दिले गेलेले आहेत। दोन्ही गटांकडून हा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। जर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर हा मेळावा बीकेसी इथं घेण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती मिळते। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, शिंदे गटाची महत्त्वाची आज बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याबाबतीतल्या निर्णयांना कदाचित फायनलाइज केलं जाईल, अंतिम हे निर्णय केले जातील असं समजतं आहे। उदय, काय सांगता येईल याबद्दल? आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता महत्वाची बैठक होत आहे। मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या जो सभागृह आहे त्या सभागृहात ही महत्वाची बैठक होत आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार, सर्व मंत्री, सर्व खासदार, त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी जे जिल्हा प्रमुख आणि इतर ते सगळे उपस्थित असणार आहे। येता दसरा मेळावा जो आहे तो कुठे आणि कसा होणार या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि शिक्कामोर्तब देखील होणार आहे की नेमकं हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा। कारण दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने देखील अर्ज केले, त्याचबरोबर ठाकरे गटाकडनं देखील अर्ज करण्यात आलेला आहे। मात्र अजून कोणत्याही गटाला अधिकृत परवानगी जी आहे मुंबई महापालिकेकडनं मिळालेली नाहीये। जर का यदा कदाचित छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही दसरा मेळाला तर दसरा मेळावा कुठे घ्यायचा याबद्दल देखील चर्चा करण्यात आलेली आहे। त्याबद्दल जी माहिती मिळते त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलामध्ये देखील दसरा मेळावा नियोजित करण्याचं प्लॅनिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। जर का छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही तर आणि जर का वांद्रे कुर्ला संकुलामध्ये परवानगी मिळाली तिथे करायचं ठरलं तर तिथे कशा प्रकारे दसरा मेळावा करायचा, किती लोकांना तिथे आणता येऊ शकेल या संदर्भातलं संपूर्ण नियोजन जे आहे ते आज होणाऱ्या बैठकीमध्ये ठरणार आहे। आज होणाऱ्या बैठकीमध्ये एकूणच सर्व दसरा मेळावा नेमका कुठे आणि कसा करायचा यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आज संध्याकाळी शिंदे गटाची जी बैठक होणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे। त्याचबरोबर दुसरीकडे ठाकरे गट देखील मुंबई महापालिकेच्या निर्णयावरती डोळे लावून बसलेले आहेत की बाबा आम्हाला परवानगी दे। म्हणजे आज दिवसभर बैठकांचं सत्र दिसतं आहे। शिंदे गटातली ही महत्त्वाची बैठक आज पार पडेल। या बैठकीमध्ये दसरा मेळाव्या संदर्भातले जे निर्णय आहेत त्याबद्दल शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची शक्यता आहे। उदय, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल।